राज्यात अनेक ठिकाणी पावसाचं पुनरागमन झालं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी मुसळधार पाऊस झाला. अकोला जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये देखील जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत असून जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातील वडी गोत्री परिसरात रात्री जोरदार पाऊस पडल्यानं शेत शिवारात पाणीच पाणी झाल्याचं दृश्य दिसत आहे. इथं गेल्या 25 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे खरीपाची पिकं सुकू लागली होती. मात्र पावसाच्या पुनरागमनामुळे आता शेतकरी सुखावला आहे. परभणी जिल्ह्यात रात्रीपासून सर्वदूर पाऊस पडत असून पिकांना नवसंजीवनी मिळाली असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.